अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत लातूर ते रेणापूर, रेणापूर ते पानगाव जे रस्त्याचं काम चालू आहे त्यात अजयदीप कन्स्ट्रक्शनला जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांनी एक ठिकाणी 2000 ब्रास, एक ठिकाणी 500 ब्रास आणि एक ठिकाणी 1000 ब्रासचा मुरुमुपसा करण्याची परमिशन दिलेली असताना अजयदीप कन्स्ट्रक्शनने खूप मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उपसा केलेला आहे. 50 ते 60 हजार ब्रास अतिरिक्त उपसा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. याची कुठलीही दाद फिर्याद संबंधित प्रशासनाने घेतली नाही. आम्ही गेल्या 2.5 महिन्यापूर्वीपासून प्रशासनाला याबद्दलच्या तक्रारी देत आहोत, परंतु प्रशासनाने अद्याप त्यावर कारवाई केली नाही. आणि प्रशासनानं कारवाई केली नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत. 2 ते 2.5 कोटी रुपये नियमानुसार अजयदीप कन्स्ट्रक्शनवर या ठिकाणी वसुली होऊ शकते आणि जर दंडात्मक कारवाई केली तर 20 ते 25 कोटी रुपये अजयदीप कन्स्ट्रक्शनकडून वसूल केले जातात, परंतु प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही. ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं आम्हाला दिसत असल्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी 2000 ब्रास मुरुम उपसाचा परवाना दिलेला असतानासुद्धा त्याच्या 10 पट मुरुम उपसा करण्याचं काम कंपनीनं केलेलं आहे. या कंपनीच्या मुरुम उपसावर देखरेख करण्याचं काम संबंधित तहसीलदार, मंडळाधिकारी व तलाठी यांचं असूनसुद्धा आपल्या कर्तव्यात कसूर करून संबंधित कंपनीसोबत संगनमत करून कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडवण्यासाठी मदत करणाऱ्या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जर या कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाली आणि कंपनीवरसुद्धा कारवाई जर झाली नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठवल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही.